नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगुडेग्राफी मराठी युट्यूबमध्ये. मित्रांनो, आज आपण रिझल्ट पाहणार आहोत आपल्या ड्रोन फवारणीचा. तर या क्षेत्रामध्ये आपण 2 दिवसापूर्वी ड्रोनने फवारणी केली. ड्रोनने फवारणी करण्याचं कारण किंवा माझ्या डोक्यामध्ये एक माइंडसेट झालं होतं की जी शेवटची फवारणी आहे ही आपण ड्रोनने करायची. एकतर पहिली गोष्ट, ड्रोनमुळं काय फायदा होतो हे समजत, ड्रोनची फवारणी कशी होते ते पण कळेल, आणि ड्रोनचा रिझल्ट किंवा ड्रोनच्या फवारणीचा रिझल्ट हा आपल्याला किती वेळामध्ये मिळतो हे सुद्धा कळेल. दुसऱ्या प्लॉटवर पण आपण तीच फवारणी केलेली आहे ड्रोनचीच. तर याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे संपूर्ण माहिती की ज्याच्यामुळे ड्रोनमुळे आपल्याला किती फायदा झाला आहे. तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, याच्यामध्ये हे आपली आहे 704 आणि जेमतेम वाढ आहे. वाढ खूप जास्त नाही आहे, म्हणजे 6-7 फुटाच्या वर कोणतंही एक झाड नाही आहे, पण फुटवे वगैरे अतिशय कमी कमी अंतरावर आहेत, त्याच्यामुळे पाते बोंड संख्या भरपूर जास्त आहे. तर आता याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होता की याच्यावर पेस्ट अटॅक भरपूर होता, म्हणजे रस शोषण करणारे कीड, पांढरी माशी, थ्रिप्समुळं पूर्ण पाणी जे आहे तर ही पूर्ण लालसर व्हायला लागली होती, आणि जी पानं आहेत तर पूर्णपणे वाकडी झाली होती, म्हणजे वर पानं झाली होती. जसे की तुम्हाला प्रत्येकाची आज प्रत्येक कापूस शेतकऱ्याची तीच परिस्थिती आहे. तर आता इथं जर तुम्ही पाहिलं तर आज जे आहे, म्हणजे साधारणतः परवा दुपारनंतर साधारणतः 4 वाजेच्या आसपास आपण ही फवारणी केलेली आहे. म्हणजे जेमतेम विचार जर केला तर 36 तासांच्या आसपास कालावधी झाला आहे, किंवा 40 तास झालेत. तर 40 तासामध्ये झाड जे आहे आत्ता पूर्णपणे फ्रेश दिसतंय, म्हणजे पानं जी आहेत अतिशय एकदम सॉफ्ट दिसत आहेत. कुठं असं जे आपण म्हणतो की प्रोफेक्स सुपरनी पान हे रफ खूप पडतं, परंतु पानामध्ये रफ पण हा अजिबात जाणवत नाही. तुम्ही इथं पाहू शकताय की नॉर्मल थोडीफार कुठं तरी तुडतुडी वगैरे दिसत आहेत, पण पानांचा जर विचार केला तर अतिशय सॉफ्ट अशी पानं दिसत आहेत. त्यानंतर कुठे तुम्हाला थ्रिप्स उडताना दिसणार नाही, पांढरी माशी उडताना दिसणार नाही. तर याच्यामध्ये जो स्प्रे आपण घेतला होता, तर या स्प्रेमध्ये आपण घेताना प्रोफेक्स सुपर लिसेंटाचं दुसऱ्या नावाचं औषध जे की स्वस्त होतं ते आपण याच्यामध्ये घेतलं होतं. एक कॉम्बिनेशन बुरशीनाशक आणि श्रीरामचं 6-12-36 ही ग्रेड आपण याच्यामध्ये घेतली होती. आता मला टोटल फवारणी लागणार होती 4 एकरची, म्हणजे मी 4 एकरच्या हिशोबानं आणून ठेवलं होतं, पण ड्रोनची अवेलेबिलिटी नव्हती, कन्फर्म नव्हती, म्हणजे ड्रोन येतोय की नाही येतोय, ऍडजस्ट होतोय की नाही होतोय. तर अमावस्यापासून 5व्या दिवशी आपला हा स्प्रे झालाय, आणि 5व्या दिवशी स्प्रे होतो होऊन सुद्धा पूर्णपणे झाड हे एकदम ओके झालेलं आहे. कशाही प्रकारची अंडी वगैरे काही दिसत नाहीत, त्यासोबत अळी वगैरे तर काहीच नाही, उगच नॉर्मल एखादं 4-5 झाड मिळून एखादा हिरवा तुडतुडा फक्त दिसतोय. तर आता याच्यामध्ये फायदा काय झाला, पहिली गोष्ट एकतर झाड पूर्ण 100% रिझल्ट दिलाय, तोही अगदी 24-36 तासांच्या गॅपमध्ये. त्याच्यानंतर दुसरा जो प्लॉट आहे तिथं मी कालच पाहिलं, तर तिथं मला कालही चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळाला, म्हणजे अगदीच विचार जर केला तर 24 तासाच्या आतमध्ये तरी रिझल्ट मिळतो. आता शेतकरी म्हणतील की हे कसं काय शक्य की 24 तासामध्ये रिझल्ट कसा मिळतो, तर जे तुषार आपले ड्रोनचे पडतात, तर आपले जे रेग्युलर पंपामधला जो एक थेंब येतो त्या थेंबापेक्षाही एका थेंबाच्या तुलनेत ड्रोनचे जास्ती भरपूर जास्त थेंब पडतात. परिणामी जे थेंब आपले ड्रोनचे झाडावर पडतात, पानावर पडतात, ती लगेच शोषले जातात. म्हणजे परिणामी ड्रोन फवारणी केल्यानंतर 10 मिनिटानंतर जर तुम्ही पाहिलं तर हे पान पूर्ण सुकलेलं दिसेल, म्हणजे एवढ्या लवकर झाड ऍब्झॉर्ब पण करतं आणि तेवढं कमी पण लागतं. आता त्याचं प्रमाण मला किती लागलं, तर माझा जो 2.5 एकरचा प्लॉट आहे तो 650 फूट लांबीचा आहे आणि 300 फूट रुंदीचा आहे. तर याच्यामध्ये मला लागलं काय, 350 फूट ते 650 फूट अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे. तर याच्यामध्ये मला फक्त 14 लिटर पाणी लागलंय, आणि 14 लिटर पाण्यासाठी मी जे कॉम्बिनेशन वापरलं तर हे साधारणतः 300 ते 350 मिली प्रोफेक्स सुपर, 40 ग्रॅम इमिडा प्लस फिप्रोनिल म्हणजेच लिसेंटा, त्याच्यानंतर याच्यामध्ये वापरलंय 250 मिली बुरशीनाशक जे FMC होतं कॉम्बिनेशनमधलं, ऍझॉक्सिस्ट्रोबिन आणि टेबिकोनाझोल. त्याच्यानंतर जे श्रीरामची ग्रेड होती 6-12-36 तर ही आपण फक्त तिथं 1.5 किलो वापरली, म्हणजे जे साधारणतः 2.5 एकरसाठी मला जे पाहिजे होतं तर त्याच्यावर वापरलंय किती तर फक्त साधारणतः 200 लिटर पाण्याचं, म्हणजे 1 एकरचं जो डोस आहे त्या डोसमध्ये आपलं 2.5 एकर क्षेत्र पूर्ण झालं. म्हणजे इथं माझ्या औषधाची जवळजवळ खर्चामध्ये जर विचार केला तर साधारणतः जवळजवळ माझी जी एक फवारणी होती ही लमसम 1300 ते 1400 रुपयाची होती,
म्हणजे 1.5 एकरचा जरी तिथं माझा खर्च वाचला तरी साधारणतः 2000 रुपये माझे 2.5 एकरच्या प्लॉटमध्ये वाचले, आणि इथं जवळजवळ 700 ते 800 रुपये माझी बचत झाली. म्हणजे एकूण जो खर्च होता माझा फवारण्यांचा, तर तो साधारण साडेतीन ते चार हजार रुपये पर्यंत किंवा 4500 रुपये पर्यंत. परंतु तिथं मला फवारणी जवळजवळ अर्ध्यापेक्षाही खूप कमी लागली. म्हणजे 2.5 एकरमध्ये जर विचार केला, टोटल 4.5 एकर माझं क्षेत्र आहे, टोटल सॉरी 4 एकर सगळं क्षेत्र आहे, तर 4 एकर क्षेत्रासाठी मला जी फवारणी लागली तिकडं 1 एकरसाठी जी लागली, आणि साधारण इकडं 1/2 ते 1.25 एकरचीच लागली. म्हणजे इथं फक्त 50% लागली, कारण इथं रुंदी थोडीशी जास्त आहे आणि लांबी कमी आहे, त्याच्यामुळं त्यांचं जे चक्कर होतात ड्रोनचे, तर हे जास्त होती वळण असल्यामुळं किंवा जास्त वळण्याची प्रोसेसमुळं त्याला औषध जे आहे हे थोडं जास्त लागतं किंवा त्याला वेळ जास्त लागतो, म्हणून इथं औषध थोडंसं जास्त लागले. बाकी तिकडं मला 2.5 एकरमध्ये फक्त 1 एकरचं लागलं आहे. तर हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की तुमच्या लक्षात यावं की एक्झॅक्टली आपण औषधं कोणती आणली, आपण आणली किती होती आणि आपल्याला लागली किती, आणि त्याच्यात आपली बचत झाली किती. आता इकडं आमच्याकडं जो ड्रोनचा रेट चालू आहे हा साधारण 800 रुपये एकर प्रतिचा आहे, परंतु काही ठिकाणी तुम्हाला 500 रुपये पण पाहायला मिळेल, 600 रुपये पण पाहायला मिळेल. आमच्याकडं अवेलेबिलिटी नाही आहे, लवकर ड्रोन येत नाही, म्हणून तिथं 200 रुपये जास्त द्यावे लागले. परंतु जर खर्चाचा हिशोब जर पाहिला तरीसुद्धा माझं जवळजवळ तिथं 1500 ते 1600 रुपये तरीसुद्धा वाचले. म्हणजे 800 रुपये जास्त गेले फवारणीसाठी, परंतु फायदा मात्र तिथं माझा जवळजवळ 1500 रुपयाचा अगदी आरामशीर झाला आहे. आणि रिझल्ट हा तुमच्यासमोर आहे. जे झाड खूप डल दिसायला लागलं होतं, बऱ्याच पतंगांनी अंडीसुद्धा टाकली होती, आज मात्र ती झाड जी आहेत पूर्ण व्यवस्थित आहेत. तुम्ही जर इकडं कुठं पातेगळ जर पाहिली तर तुम्हाला उगाच एखाद्या झाडाखाली 1-2 पाते दिसतील, पातेगळसुद्धा जास्त प्रमाणात नाही आहे, बोनसुद्धा व्यवस्थित सेट होत आहेत. आणि आता या ही जी पानं आहे तर याच्यावर खूप सारा अटॅक झाला होता, अतिशय. म्हणजे ही पानं जी आहेत ही पूर्ण पाणी अशी उलटी झाली होती, पण आता जर पाहिली तर 36 तासामध्ये प्रॉपर पान जे आहे व्यवस्थित सगळं दिसायला लागलं. आणि विशेष म्हणजे इथं आपण मेथीसुद्धा टाकलेली आहे, तर हे सुद्धा आंतरपीक तुम्हाला कसं वाटतंय नक्की कळवा, कारण याच्यामध्ये हे जे पीक आहेत तर हे जॅकपॉट पीक आहेत. आणि आता तुम्हाला कंडिशन समजू शकते की मेथी आणि कोथिंबीर यांचा रेट काय चालू आहे आणि त्यांची आज मार्केट कंडिशन काय आहे. कोणतंही झाड तुम्ही घ्या, कोणत्याही झाडाला तुम्हाला अतिशय प्रॉपर फवारणी बसते. तुषार छोटे असल्यामुळं लवकर लागू होतात, आणि जो प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांना जाणवला की पातेगळ होते, बोंड व्यवस्थित होत नाही, तर हा प्रॉब्लेम माझ्या कुठल्याही कपाशीला किंवा कुठल्याही फांदीला मला दिसत नाही आहे. साधारण 1/2 पातं तुम्ही इथं खाली जरी पाहिलं तरी तुम्हाला इथं पाता कुठं दिसणार नाही, कारण पातेगळ मुळात झालीच नाही आहे. नियोजन ह्या प्लॉटचं असं ठेवलं आहे की ह्या नियोजनावर प्लॉटमध्ये जेमतेम माझं टार्गेट आहे की जरी पातेगळ झालीच, मग ते वातावरणामुळं असेल किंवा पावसामुळं असेल, 10%च्या पुढं पातेगळ ही झालीच नाही पाहिजे असं नियोजन या प्लॉटला केलेलं आहे. तर तुम्हाला हे नियोजन कसं वाटलं नक्की कळवा. त्यासोबतच तुम्ही जर ड्रोन फवारणी केलेली असेल तर तुमचं मत त्या ठिकाणी नक्की नोंदवा. आता माझं जे बजेट होतं, काही मित्रांना मी विचारलं की आपण फवारणीसाठी किती औषध वापरलं, तर त्यांनी सांगितलं की आम्ही जी सरासरी 1 एकरचं जी औषध आहे ते आम्ही ड्रोन फवारणीमध्ये वापरलं. परंतु ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मला 1 एकरसाठीचं जे प्रमाण आहे तेच वापरायचं, तर त्यांनी मला गाईड केलं, कारण ते ऑलरेडी 4 वर्षापासून ड्रोन वापरतात. तर त्यांनी सांगितलं मला की सर तुम्ही एवढं वापरू नका, कारण एवढ्याची गरज पडत नाही, आम्ही जे प्रमाण तुम्हाला सांगतोय ते वापरा, तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल, आणि औषधामध्ये सुद्धा बचत होते, रिझल्ट तुम्हाला तुम्ही स्वतःहून मला सांगाल 2 दिवसांनी की रिझल्ट काय आला. म्हणून हा व्हिडिओच मी तुम्हाला दाखवतोय, आणि त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल, कारण त्यांनी जे प्रमाण मला सांगितलं नक्कीच ते प्रमाण एवढं परफेक्ट बसलं की झाडामध्ये कुठलंही पानामध्ये आपण जो म्हणतो रफपणा येतो, झाडामध्ये पानांमध्ये अजिबात रफपणा नाही आहे, कुठंही स्कॉर्चिंग झालेली नाही आहे, कुठंही पातेगळ झालेली नाही आहे, आणि पान जर पाहिलं तर अतिशय फ्रेश अशी पानं झाली आहेत. शेंड्यासुद्धा जे आहेत तर तुम्ही शेंडासुद्धा पाहू शकता, जो शेंडा रफ पडायला लागला होता, पानं आकडायसारखी झाली होती, म्हणजे आकडली होती, तर ती पानंसुद्धा आता पूर्णपणे फ्रेश आहेत. म्हणजे आपण आता ही झाली आपली फवारणी, आता याच्यानंतर 1 महिना आपल्या कपाशीला फवारणी लागणार नाही. आणि मुळात मित्रांनो तुम्हाला जर फवारणी करायची असेल तर नक्कीच तुम्ही एकदा ड्रोन वापरून पहा. ड्रोन फवारणी तुम्हाला एकदा जर पटली तर मी निश्चित स्वरूपात सांगतो तुमचा खर्च कमी तर होईलच, पण फवारणी एवढी तंतोतंत बसते की झाडावर कुठलाही इफेक्ट बसत नाही, आणि झाडावर फवारणी एवढी परफेक्ट होते की म्हणजे आज त्या फवारणीला माझ्याकडे सांगायला शब्द नाही आहे. कारण फवारणी मी वैयक्तिक माझ्या स्वतःच्या हातानेच करतो, परंतु हाताने मारण्यापेक्षा ही जी फवारणी चांगली होती
ती ड्रोनने 100% होते, कारण त्याच्यावर आपण वेगवेगळी सेटिंग करू शकतो, पाहिजे तसं औषध त्याच्यामध्ये सोडू शकतो. तुषार सिंचन जे आहेत, जे तुषार पडतात त्याचे नॉर्मल, म्हणजे जे थेंब आपण ज्याला म्हणतो, एवढा परफेक्टली पडतो पाण्यावर की त्याचं निरीक्षण सुद्धा मी केलं. ड्रोनचा थेंब पडल्यानंतर तो एकदम बारीक असा दिसतो, म्हणजे खूप, आता जसं आपलं आपण स्प्रेच्या पंपाने मारलं की लगेच आपलं औषध पानाच्या खाली चालतं, तसं ड्रोनचं होत नाही. ड्रोनचा तुषार एकदा पानावर पडला की तो पडलाय हे सुद्धा आपल्याला लवकर कळत नाही. ज्यावेळेस आपण पानाचं व्यवस्थित निरखून पाहतो त्यावेळेस आपल्याला कळतं की याच्यावर थेंब पडलेला आहे, आणि तो थेंब सुद्धा झाडाच्या पानामधून लवकरात लवकर शोषला जातो, परिणामी आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो. तर मित्रांनो, नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच नक्कीच प्रत्येक एरियामध्ये ड्रोन अवेलेबल आहेत, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. कोणतंही पीक असेल, कापूस किंवा कोणतंही इतर पीक, एकदा ड्रोन फवारणी नक्की करा. धन्यवाद.